Okay. So, what is isometric view? So, isometric view is basically a typical pictorial projection. Okay. So, like your orthographic projection. If you see the orthographic projection, it is 2D object. Okay. Means it has only either length or height, either length or width. Only two dimensions. आपण जे कन्वर्जन केलेलं ते बघा. आपण फ्रंट व्ह्यू, साइड व्ह्यू, टॉप व्ह्यू असे व्ह्यू ड्रॉ केलेले होते आणि ते फक्त दोनच डायमेन्शन त्यात शो करत होते. ओके. बट इन केस ऑफ आयसोमेट्रिक व्ह्यू आता त्याच्या शेजारी तुम्हाला ज्या ऑब्जेक्टवर आपण ऑर्थोग्राफिक व्ह्यू क्रिएट केलेला होता, इट इज बेसिकली आयसोमेट्रिक व्ह्यू. ओके. सो आयदर आयसोमेट्रिक व्ह्यू इज एक्सपांडेड फॉर्म और इट इज इन कॉम्प्रेस्ड. आपण जर बघितलं तुम्हाला एखाद्या ब्रिज आयसोमेट्रिक व्ह्यू ड्रॉ करायचा असेल तर इट इज नॉट पॉसिबल टू ड्रॉ इट बाय ऍक्च्युअल स्केच और ऍक्च्युअल डायमेन्शन. ओके. ब्रिज स्केच मला ऍक्च्युअल डायमेन्शन ड्रॉ करता येणार नाही. मग मी काय करणार त्याची आपण काहीतरी स्केल घेतो, रिडक्शन स्केल. मग आयदर 1/2 असेल, 1/3 असेल किंवा 1/3 असेल. म्हणजे मी 3 times किंवा 2 times त्याची स्केल रिडक्ट करतो. ओके. म्हणजे आपण एक थोडक्यात मॅप बघतो. कुठला मॅप बघा, इंडियाचा मॅप बघा. ओके. तो जरी 2D असेल बट तो स्केलने कॉम्प्रेस केलेला आहे. म्हणजे आपली कन्याकुमारी ते दिल्ली पर्यंतच, सॉरी कन्याकुमारी ते जम्मू काश्मीरच टोक, याचं जर डिस्टन्स जर पकडलं 3400 किलोमीटर आहे. तर मग 3400 किलोमीटरचं डिस्टन्स मी तुमच्या एका पेज वरती समराइज केलेलं आहे. म्हणजेच मी काय घेतलंय, स्केल घेतली. ओके. म्हणजेच हे काहीतरी 3D ड्रॉइंग असेल. ओके. आणि इट हॅज नंबर ऑफ पेज टू ड्रॉ युअर 3D ड्रॉइंग. ओके. जस्ट लाईक द पिक्चर शोन इन द फिगर. एक ऑब्जेक्ट आहे बघा, इट इज, इट हॅज हाईट, इट हॅज विड्थ, इट हॅज लेंथ. तीन डायमेन्शन त्याला दिले आहेत. ओके. लाईक दिस. Or isometric is inclined with the angle of 120 degree or 60 degree or 30 degree. जर बघितलं तर हा जो प्लेन आहे, डाऊनवर्डचा प्लेन तुम्हाला दिसत असेल, एक लाईन, त्या लाईनचा एक कॉर्नर मी ड्रॉ केलेला आहे की जो 30 डिग्री वरती असेल, दुसरा असेल 30 डिग्री वरती. त्या पोझिशन नंतर मी ओके. सो दिस इज अगेन 3D ड्रॉइंग. सो दिस इज इम्पॉर्टंट पार्ट, व्हाट इज आयसोमेट्रिक व्ह्यू अँड आयसोमेट्रिक प्रोजेक्शन. ओके. आयसोमेट्रिक व्ह्यू मीन्स द ऍक्च्युअल डायमेन्शन. ओके. जसं तुम्हाला मी ब्रिजचं एक्झाम्पल दिलं, द एक्झाम्पल ऑफ ब्रिज इज आयसोमेट्रिक व्ह्यू. But the example of isometric projection is the reduction copy of your bridge. Okay, म्हणजे मी काय केलं, तिथे डायमेन्शन जे असतील रेग्युलर, ते डायमेन्शन हे मी रिड्यूस केलेले. खाली एक स्केल दिलेले बघा, इट इज आयसोमेट्रिक स्केल. तुम्हाला पेपरला विचारता 4 marks ड्रॉ आयसोमेट्रिक स्केल. ओके. आयसोमेट्रिक स्केल, आयसोमेट्रिक स्केल काय असते, तुमचा जी बेसलाईन असेल तेही इज आइसोमेट्रिक स्केल. एक बेसलाईन दिलेली बघा ए बी, त्याला आपण 30 degree एक लाईन इन्क्लाइन ड्रॉ केली. देन त्याला ते 45 degree परत एक इन्क्लाइन लाईन ड्रॉ केली आणि त्या लाईन वरती मी ऍक्च्युअल डायमेन्शन घेतले. ओके. ट्रू लेंथ, ट्रू लेंथ म्हणजे किती दिलेलं असेल, 1 centimeter, 2 centimeter, 3, 4, 5. एक परपेंडिक्युलर लाईन जर मी ड्रॉ केली आणि ती डाऊनवर्ड लाईनला जिथे क्रॉस होईल त्यावरती जर पॉइंट मी सेम
नंबर रिनोट केले, फॉर एक्झाम्पल इथे झिरो होता तो झिरो इथे झाला, 1 1 2 2 3 3 4 4, तर डाऊनवर्डची जी काही स्केल असेल त्याला बोलतात तुमची आयसोमेट्रिक स्केल. ओके, आयसोमेट्रिक स्केल. आणि अपवर्डची ती ट्रू लेंथ किंवा ट्रू स्केल. ओके, म्हणजे आपण जर आयसोमेट्रिक स्केल जर ड्रॉ करायचं असेल किंवा आयसो ऑब्जेक्ट ड्रॉ करायचं असेल तर मी ते 1 सेंटीमीटर काय पाहिजे हे 1 सेंटीमीटर कन्सिडर करेल. ओके, जस्ट so this is your isometric scale. Okay, so by using this isometric scale we are going to draw the isometric view from the orthographic. Okay, say this is a rectangle. Apan kai basic figure bagu, rectangle tata front view ani top view kasa draw hona re आयसोमेट्रिक मध्ये ते बघा. हा हे सर्व तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. रेक्टॅंगलचा फ्रंट व्ह्यू कसा दिसणार आहे, तर हाई झाली तुमची बेसलाइन, बेसलाइन पासून 30 डिग्रीला अँगल वरती तुम्ही एक लाईन ड्रॉ करणार आहे. ती लाईन असेल ती जशी बी सी लेंथ असेल तेवढी. ओके, हे बघा हाच रेक्टॅंगल हा तुमचा आयसोमेट्रिक मध्ये फक्त 30 डिग्री अँगलला इन्क्लाइन जाईल. ओके, अँड दी बोथ the lines BC and AD are parallel to each other, so it's inclined. And top view jar baghitla varcha direction ni tar tu ya position madhe dikhel. Fakt ekat farak asnar ahe ithe tumcha sarva line je asil tya ground la perpendicular asil tar ithe tya 30 degree la inclined asil. Okay, triangle, no triangle zala to tumcha plane madhe tya padhatine disel. काय केलं, हात वरती रेक्टॅंगल होता, बीसी चा सेंटर पॉइंट घेतला आणि ए सेंटरला जॉईन केला, बी ते सेंटरला जॉईन केला, म्हणजे तो रेक्टॅंगल तयार झाला, ट्रायंगल तयार झाला. पेंटॅगॉन स्क्वेअर ड्रॉ केला, त्यामध्ये हा पेंटॅगॉन. ओके, सर्कल, सर्कल ड्रॉ करण्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या, सर्कल ड्रॉ करताना तुम्हाला जेवढा सर्कल ड्रॉ करायचा आहे त्याचा डायमीटर असेल तेवढा स्क्वेअर ड्रॉ करायचा तो आयसोमेट्रिक मध्ये. म्हणजेच ही झाली तुमची बेस लाईन. सर्कलचा डायमीटर जर 50 असेल तर इथन 50 ची लाईन तुम्ही ड्रॉ करणार आहे विथ इट इन्क्लाइंड 30 डिग्री. देन इथे परत 50 ची लाईन असेल 30 डिग्री इन्क्लाइंड, मग हा तुम्ही एक इन्क्लाइन स्क्वेअर ड्रॉ करणार. त्याच्यात सर्व मिड पॉइंट घेतले, बर, चार मिड पॉइंट घेतले, त्याच्यानंतर हे डायगोनल घेतले, पहिला कॉर्नर हा दुसऱ्याच्या मिड पॉइंटला कनेक्ट केला. मेथड निघ लक्षात घ्या, पहिल्याचा पॉइंट समीक्षा जगताप ओके, सो फर्स्ट कॉर्नर हा मी मिडलला जॉईन केला, दुसरा कॉर्नर परत समोरच्या मिडलला जॉईन केला, सिमिलरली अपोजिट डायगोनल असेल तो इकडे जॉईन केला. ओके, हा एक पॉइंट तुम्हाला भेटला आणि इथे सेकंड पॉइंट भेटला. आता काय करणार तुम्ही, हा जो पॉइंट आहे इथे ह्या पॉइंट वरती राऊंडर ठेवून, ह्या पॉइंट वरती राऊंडर ठेवून बी ऑर सी इतका डिस्टन्स घेऊन एक आर्क ड्रॉ केला. ओके, मी इथन सांगतोय आधी, 4 वरती पॉइंटर ठेवून बी टू सी, सॉरी 4 to B ऑर 4 to C एवढा आर्क हा ड्रॉ केला. ओके, अगेन 1 पॉइंट वरती आर्क ठेवून, पॉइंटर ठेवून बी आणि ए हे पॉइंट जॉईन केले जे तुम्हाला आता डार्क मध्ये दिसत आहे. ओके, सिमिलरली जसं तुम्हाला आधी सांगितलं, 4 वरती पॉइंटर ठेवला, बी आणि सी हे जॉईन केले त्या पद्धतीने. म्हणजे तुमचा जो सर्कल होता अर्थामध्ये तो तुम्ही आयसोमेट्रिक या पद्धतीने ड्रॉ केला, म्हणजे तो तुम्हाला एक उभट टाईपचा एक सर्कल दिसतो. ओके, त्या पद्धतीने तोच जर तुम्हाला इन्क्लाइन प्लेन वरती म्हणजे साईडच्या प्लेन वरती ड्रॉ करायचा असेल तर मेथड सेम, सर्वांचे मिडल पॉइंट घेतल्याने
ओके एक डायगोनल दुसरा डायगोनल परत पहिला मधल्याला जोडला हा सेंटरला जोडला आता राहिला काय इथे हा पॉइंट भेटला ओके एक वरती पॉइंटर ठेवून ए बी जॉईन केला दोन वरती पॉइंटर ठेवून सी डी जॉईन केला परत तीन वरती पॉइंटर ठेवून ए डी जॉईन केला चार वरती पॉइंटर ठेवून बी सी जॉईन केला म्हणजे ही झाली तुमची साईड वॉल ओके सो याची प्रॅक्टिस करा कुठला एक सर्कल घ्या आणि तो तुमच्या ग्रुप वरती मला सेंड करा परत फिगर सेंड केलेलं आहे बघा तेवढं फक्त ड्रॉ करा माझं बेसिक एवढंच घ्यायचं होतं मला फक्त ओके